अत्यंत संघर्षाची स्थिती, तरी भाग्य असेल सोबती। मनातील भीती तेव्हाच नाहीशी होते जेव्हा आपल्या क्षमताची आपल्याला जाणीव होते। अत्यंत अडथळे, अडचणी आणि संघर्षातून मार्ग शोधत वृषभ जातकांना या महिन्यात वाटचाल करायची आहे। या वाटचालीत तुम्हाला तुमच्या क्षमतांची जाणीव होणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमची भीती नाहीशी होईल आणि तुम्ही प्रगतीकडे यशस्वीरित्या वाटचाल करू शकाल। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण नोव्हेंबर महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत। त्यामध्ये आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत। हे राशी भविष्य पूर्णपणे ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं, त्यामुळे सर्वप्रथम आपण वृषभ राशीसाठी या महिन्यातील ग्रहस्थिती समजून घेऊया। त्या ग्रहस्थितीनुसार मग विविध दृष्टिकोनातून नोव्हेंबर महिना वृषभ जातकांसाठी कसा राहील याचं विश्लेषण करू। नोव्हेंबर महिन्यात वृषभ राशीसाठी ग्रहस्थितीचा विचार केला असता तुमचा राशीस्वामी शुक्र ग्रह अष्टम स्थानात विराजमान आहे। पत्रिकेतील अष्टम स्थान म्हणजे अडथळे, अडचणी आणि संघर्ष दाखवणारं स्थान असतं। हा संपूर्ण महिना राशीस्वामी शुक्र तुमच्या अष्टम स्थानातून प्रवास करणार आहे। त्यानंतर डिसेंबर महिन्यात तो तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल, अर्थात या नोव्हेंबर महिन्यात अडथळे, अडचणी आणि संघर्षाचा जेव्हा तुम्ही सामना कराल तेव्हा डिसेंबर महिन्यात भाग्याचे दरवाजे तुमच्यासाठी उघडलेले असतील। त्यानंतर धनेश आणि पंचमेश असलेला बुध ग्रह 2 नोव्हेंबरपर्यंत कन्या राशीत असून त्यानंतर तो तुळ राशीत जाईल आणि 20 नोव्हेंबर रोजी तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल। तृतीयेश असलेला चंद्र दर 2 दिवसांनी राशी बदल करीत असतो, त्यानुसार त्याचं मार्गक्रमण सुरू राहील। तुमचा चतुर्थेश म्हणजे रवी ग्रह तुमच्या 6ष्ठ स्थानातील तुळ या आपल्या नीच राशीतून प्रवास करीत आहे। 16 नोव्हेंबर रोजी तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल, त्यानंतर तुमचा सप्तमेश आणि वेश असलेला मंगळ ग्रह तुळ राशीत विराजमान आहे। हा संपूर्ण महिना तो तिथे असणार आहे। अष्टमेश आणि लाभेश असलेले गुरु महाराज सध्या मकर राशीतून प्रवास करीत आहेत। आनंदाची बाब म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी ते राशी परिवर्तन करून कुंभ राशीत प्रवेश करतील, त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील। हे परिणाम आपण सविस्तर गुरु परिवर्तनाच्या व्हिडिओमध्ये स्वतंत्र देणार आहोत, मात्र सध्या गोचर म्हणून लक्षात घ्या की 20 नोव्हेंबरला गुरु महाराज कुंभ राशीत प्रवेश करतील। भाग्येश आणि कर्मेश असलेले शनी महाराज म्हणजे तुमच्या पत्रिकेचे राजयोग कारक असलेले ग्रह हे स्वराशीतून तुमच्या भाग्यस्थानातून प्रवास करीत आहे। संपूर्ण महिना ते तिथे राहतील। राहू हा ग्रह तुमच्याच राशीत तर केतू वृश्चिक राशीत विराजमान आहे। एकंदरीत वृषभ राशीसाठी अशा पद्धतीने ग्रहस्थिती असणार असून त्यानुसार आता तिचा प्रभाव जाणून घेऊ। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशीस्वामीची स्थिती ही महत्त्वाची ठरते। जसं तुम्हाला अगोदरही सांगितलं की तुमचा राशीस्वामी शुक्र हा ग्रह अष्टम स्थानातून प्रवास करीत आहे। अष्टम स्थान म्हणजे अडथळी, अडचणी आणि संघर्ष। शिवाय तिथे त्याच्या शत्रूची रास येते। थोडक्यात सर्व अडथळे पार करून तुम्ही जी तुमचा राशीस्वामी डिसेंबर महिन्यात तुमच्या भाग्यस्थानात जाईल आणि अत्यंत प्रबळ होऊन पुढे येईल, मात्र नोव्हेंबर महिन्यात विपरीत परिस्थितीतही तुम्हाला आनंदित राहायचं आहे, धैर्याने संघर्ष करून उत्साह टिकवायचा आहे। कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता कुटुंबेशाची स्थिती महत्त्वाची ठरते। तुमचा कुटुंबेश बुध ग्रह महिन्याच्या सुरुवातीला स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत आहे। 2 नोव्हेंबर रोजी तो तुळ या आपल्या मित्राच्या राशीत प्रवेश करेल, त्यामुळे कौटुंबिक ऐक्य कायम राहील। मात्र
20 नोव्हेंबर रोजी जेव्हा तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल तेव्हा कुठेतरी कौटुंबिक प्रश्नांना सुरुवात होईल। ही सर्व स्थिती लक्षात घेऊन तुम्ही कौटुंबिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे। पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रमेश असलेल्या चंद्राच्या भ्रमणानुसार प्रभाव पडतो। तसंच तृतीय स्थानावर ज्या ग्रहांची दृष्टी आहे त्यानुसार प्रभाव पडतो। तुमच्या तृतीय स्थानावर गुरु आणि शनीसारख्या दोन मोठ्या आणि प्रबळ आणि महत्त्वाच्या ग्रहांची दृष्टी असल्यामुळे अत्यंत विपरीत परिस्थितीतही तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात, त्यातून यशाच्या मार्गावर वाटचाल करणार आहात। थोडक्यात नोव्हेंबर महिना परिश्रमाच्या दृष्टीने उत्तम आहे। वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता नोव्हेंबर महिना वृषभ जातकांसाठी बऱ्यापैकी नकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो। मात्र त्यामुळे निराश होण्याचं कारण नाही, कारण वास्तू किंवा वाहन या गोष्टी काही आपण रोज घेत नाही। सध्या तुमच्या चतुर्थेश असलेला रवी हा ग्रह नीचीचा आहे, त्यामुळे या काळात या गोष्टी घेणं तुमच्यासाठी लाभदायक राहणार नाही, म्हणून थोडं थांबून घ्या। महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात खूप चांगले वास्तुयोग तुमच्यासाठी येत आहेत, कारण रवी हा ग्रह 16 नोव्हेंबर रोजी राशी बदल करून वृश्चिक राशीत प्रवेश करेल। तरीही वाहन योग मात्र या महिन्यात तुमच्यासाठी नाहीत, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या। सुखशांतीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास ती तुम्हाला क्रिएट करावी लागेल, म्हणजे घरात सुखशांती निर्माण करण्यासाठी तुम्हाला स्वतः प्रयत्न करावायचे आहेत, तेव्हाच तुम्हाला सुखशांती प्राप्त होईल। त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला ठरवून घ्यावं लागेल की कितीही विपरीत परिस्थिती उत्पन्न झाली तरी मी माझी शांती ढवळू देणार नाही, जेणेकरून माझं सुख हरवणार नाही। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। शिक्षण व इष्टदेवाचं सहकार्य या बाबतीत विचार केला असता नोव्हेंबर महिना वृषभ जातकांसाठी अत्यंत लाभाचा म्हणता येईल, कारण या विपरीत परिस्थितीतही इष्टदेवाचे भरभरून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्या बळावर तुम्ही शिक्षणात अभ्यासात प्रगती करू शकणार आहात। विशेषतः जे जातक मॅनेजमेंट LLB LLM अकाउंट CA क्षेत्राचा अभ्यास करत असतील त्यांना या महिन्यात प्रचंड यश प्राप्त होईल, त्याचा पुरेपूर उपयोग करा, कारण शिक्षणात किंवा अभ्यासात झालेली प्रगती ही दीर्घकाळ लाभ देत असते। आरोग्य कर्ज स्पर्धक आणि हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता नोव्हेंबर महिना वृषभ जातकांसाठी थोडा संघर्षाचा राहील, त्यामुळे या महिन्यात तुम्ही स्वतःच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्या, कारण राशी स्वामी आणि षष्ठेश जेव्हा अष्टमात जातो तेव्हा आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होणं ही अत्यंत सहज व स्वाभाविक बाब असते। अर्थात हा त्रास प्रत्येकालाच होईल हे गरजेचं नाही, कारण प्रत्येकाच्या मूळ पत्रिकेनुसार यात फरक पडेल। तरीसुद्धा आरोग्याच्या लहान मोठ्या तक्रारीचा सामना तुम्हाला या महिन्यात करावा लागू शकतो। ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांच्यासाठी हा महिना अजिबात उपयुक्त नाही, म्हणून या महिन्यात तुम्ही कर्जाचा विचार करू नका। स्पर्धक व हितशत्रू हे पूर्ण ताकदीने तुमच्यावर हल्ला बोल करणार आहेत, तुम्हाला शांत राहून धैर्याने त्यांचा सामना करायचा आहे। एखाद्या कोर्टचा खटला सुरू असेल तर या महिन्यात त्याचाही विचार करू नका, डिसेंबर महिन्यात हवं तर त्या अनुषंगाने तुम्ही कार्यरत राहा, मात्र नोव्हेंबर महिन्यात त्याचा विचार करू नका, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील, कारण या काळात तुमचे शत्रू प्रबळ राहणार आहेत, कुठेतरी तुमच्यावर माघार घ्यायची देखील वेळ येऊ शकते, म्हणून या काळात अशा गोष्टीमध्ये पुढाकार घेणं टाळलेलं येऊन तुमच्यासाठी उपयुक्त राहील। नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोव्हेंबर महिना वृषभ जातकांसाठी संघर्षाचा आहे। या दोन्ही आघाड्यांवर तुमच्यासाठी बऱ्यापैकी संघर्ष आहे,
अर्थात तो संघर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर डिसेंबर महिन्यात एकत्रितरित्या त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल। म्हणून या महिन्यात नोकरी व व्यवसायात संघर्ष जरी असला तरी तो करण्यात कमी पडू नका। पुढील लाभ हा सर्वस्वी त्यावर अवलंबून असणार आहे। अर्थात नोकरी करणाऱ्या जातकांसाठी व व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी समोर येणारे प्रश्न हे वेगवेगळे असतील। अशा काळात अत्यंत सावध राहणं आवश्यक आहे। न वाचता न समजून घेता कुठल्याही कागदपत्रावर सही करू नका। आवश्यकता असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या, जेणेकरून चूक होणार नाही। भाग्य, भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता नोव्हेंबर महिना वृषभ जातकांसाठी मोठ्या भाग्योदयाचा राहील, कारण तुमचा भाग्येश भाग्यात विराजमान आहे। म्हणजे कितीही विपरीत परिस्थिती उत्पन्न झाली तरी तुमचं भाग्य तुम्हाला त्यातून तारून नेईल। त्याच बळावर तुम्ही संघर्षातून मार्गक्रमण करत यशस्वी होणार आहात ही या महिन्यातील तुमच्यासाठी जमेची बाजू म्हणता येईल। कर्म, कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचा कर्मेश स्वराशीत विराजमान आहे। ही स्थिती चांगली वाटत असली तरी तो तुमच्या कर्माच्या व्ययात विराजमान आहे, त्यामुळे योग्य वेळी योग्य कार्य हातातून न होता वेळ निघून गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल आपण असं करायला हवं होतं। त्यामुळे कर्मात कुठेतरी उणीव तयार होईल आणि साहजिकच त्याचा त्रास तुम्हाला होईल। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की भिंतीवरील कॅलेंडरची पान बदललं किंवा घड्याळीचा काटा पुढे सरकला की ती वेळ पुन्हा येऊ शकत नाही, त्यामुळे त्याबद्दल वाईट वाटून घेण्यात जास्त चिंता करत बसण्यात काहीही तथ्य नाही। तर त्यातून धडा घ्या आणि पुढे जा। लाभ, लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचा लाभेश भाग्यस्थानात विराजमान आहे। ही स्थिती उत्तम वाटत असली तरी लाभेश निचीचा आहे। 20 नोव्हेंबर रोजी तो राशी परिवर्तन करून तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करेल, म्हणजे पुढे कर्मातून तुम्हाला लाभाची प्राप्ती होऊ शकते। मात्र त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील। तसंच या महिन्यात तुमच्यासाठी लाभाच्या दृष्टीने सामान्य काळ राहील। व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी नोव्हेंबर महिन्यात काही अनपेक्षित खर्चाचे योग निर्माण होत आहे। ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही तशी मानसिकता तयार करून घ्यावी। तसंच पैशांची योग्य ती तजवीज करून ठेवावी। जे जातक परदेशात स्थित आहेत त्यांना अचानक तणाव निर्माण होणं, प्रश्न निर्माण होणं अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल। यातून वाटचाल करत त्यांना प्रगतीचे मार्ग शोधायचे आहेत। अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल। ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे। त्यांचा लाभ घ्यावा। शुभ व ताणतणावाचे दिवस। दररोज सकाळी एक नवा दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते, म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे। हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे, त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो। काही दिवस शुभ तर काही दिवस ताणतणावाचे जातात। त्या दृष्टीने 2-11-20 नोव्हेंबर हे 3 दिवस अत्यंत शुभ तर 9-17 आणि 27 हे दिवस तणावाचे व संघर्षाचे राहतील। ही बाब लक्षात घेऊन नियोजन करा। उपाय, नोव्हेंबर महिन्यात जेव्हा आपण उपायांचा विचार करतो तेव्हा विशेषतः या महिन्यात सण उत्सव विशिष्ट ग्रहस्थिती रवीचं नीच राशीतून होणारं गोचर या सर्व बाबी आपण लक्षात घेतो।
मात्र प्रत्येक महिन्याला आपण जे वेगवेगळे उपाय सांगतो त्यातील काही उपाय हे वृषभ राशीने वर्षभर केव्हाही केले तरी चालतात, जेणेकरून तुमच्या वैयक्तिक आयुष्यात संकट आल्यास तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे उपाय करू शकता. सोबतच एखादं मोठं यश प्राप्त झाल्यास ग्रहांचे आभार मानण्यासाठी देखील तुम्ही उपाय करू शकता. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात वृषभ राशीच्या जातकांनी लक्ष्मीनारायणाची भक्तिभावाने उपासना करावी, देवी महालक्ष्मीची स्तुती करावी, स्कंद पुराणाचे वाचन करावे, सोबतच पित्तजन्य पदार्थाचं सेवन जाणीवपूर्वक टाळावं. हे उपाय तुमच्यासाठी लाभदायक राहतील. अशा प्रकारे आपण मेष ते मीन 12 राशींसाठी 12 व्हिडिओ बनवले आहेत. तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही बघा. मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.